ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हा मेगा ब्लॉग मेन लाईनवर 17 तासांचा, हार्बर मार्गावर 21 तासांचा आणि मेल एक्सप्रेस कोचिंग डेपोच्या यार्ड लाईनवर 27 तासांचा असेल। मेन लाईनवरील 17 तासांचा हा ब्लॉक CSMT ते भायखळा दरम्यान राहील। 17 तासांचा हा ब्लॉक 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होऊन 20 तारखेला सायंकाळी 4 वाजता संपेल। याचप्रमाणे हार्बर मार्गावरील 21 तासांचा ब्लॉक CSMT ते वडाळा दरम्यान राहील। 21 तासांचा हा ब्लॉक 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होऊन 20 तारखेला रात्री 8 वाजता संपेल। म्हणजेच मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील गाड्यांची संपूर्ण वाहतूक ब्लॉक सुरू झाल्यानंतर क्रमशः 17 आणि 21 तासानंतर सुरळीत होईल। उर्वरित मेल एक्सप्रेस यार्ड लाईनची वाहतूक 27 तासानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या पहाटे 2 वाजता सुरू होईल। प्रवाशांच्या सुविधेसाठी मेन लाईनवर भायखळा, परेल, कुर्ला, दादर या स्थानकातून ठाणे, कल्याण तसेच कर्जत, कासाराम या स्थानकादरम्यान लोकल ट्रेन चालवल्या जातील। याशिवाय हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल आणि गोरेगाव या स्थानकादरम्यान लोकल ट्रेन चालवल्या जातील। या गाड्या चालवित असताना भायखळा, परेल, दादर, कुर्ला आणि वडाळा स्टेशनवर ट्रेन रिव्हर्सलसाठी प्लॅटफॉर्मची संख्या समिती असल्याने लोकल ट्रेन्स या कमी फ्रिक्वेन्सीने चालवल्या जातील। त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी स्टेशनवर अनावश्यक गर्दी करू नये। प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक एफेक्टेड एरियामध्ये अतिरिक्त बसेस सोडवण्यासाठी संबंधित महानगरपालिकांना विनंती करण्यात आली। ट्रॅफिक कंजेशन कमी करण्यासाठी आम्ही 18 मेल एक्सप्रेसच्या जोड्या रद्द केल्या आहेत। याशिवाय 68 मेल एक्सप्रेस ट्रेन्स या दादर, पनवेल, पुणे आणि नाशिक या स्थानकामध्ये शॉर्ट ऑर्गिनेट आणि शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत। ट्रेन कन्सलेशन, शॉर्ट टर्मिनन्स इत्यादी संदर्भामध्ये संपूर्ण माहिती ही सेंट्रल रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट cr.indianrailways.government.in यावर आहेत। तसेच सेंट्रल रेल्वेच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी मुख्य स्थानकामध्ये अतिरिक्त तिकीट रिफंड काउंटर्स उघडण्यात येतील, तसेच हेल्प डेस्कही लावण्यात येतील। प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी ब्लॉकच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला प्रवास सुरू करण्याअगोदर जरूर एकदा आपल्या ट्रेनची स्थिती वा स्टेटस चेक करावा। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा स्थानकादरम्यानचा कर्नाक पूल पाडण्यासाठी मुंबई मंडळ मध्य रेल्वे 19 आणि 20 नोव्हेंबरला 27 तासांचा मेगा ब्लॉक परिचालित करीत आहे। हा मेगा ब्लॉक मेनलाईनवर 17 तासांचा, हार्बर मार्गावर 21 तासांचा आणि मेल एक्सप्रेस कोचिंग डेपोच्या यार्डलाईनवरती 17 तासांचा असेल। मेनलाईनवरील 17 तासांचा हा ब्लॉक CSMT ते भायखळा स्टेशन दरम्यान राहील। 17 तासांचा हा ब्लॉक 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होऊन 20 तारखेला सायंकाळी 4 वाजता संपेल। याचप्रमाणे हार्बर मार्गावरील 21 तासांचा ब्लॉक CSMT ते वडाळा स्थानकादरम्यान राहील। 21 तासांचा हा ब्लॉक 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होऊन 20 तारखेला रात्री 8 वाजता संपेल। म्हणजेच मेनलाईन आणि हार्बर मार्गावरील गाड्यांची संपूर्ण वाहतूक ब्लॉक सुरू झाल्यानंतर क्रमशः 17 आणि 21 तासानंतर सुरळीत होईल। उर्वरित मेल एक्सप्रेस यार्ड लाईनची वाहतूक 27 तासानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या पहाटे 2 वाजता सुरू होईल। प्रवाशांच्या सुविधेसाठी मेनलाईनवर भायखळा, परेल, कुर्ला, दादर या स्थानकातून ठाणे, कल्याण तसेच कर्जत, कसारा या स्थानकादरम्यान लोकल ट्रेन्स चालवल्या जातील। याशिवाय हार्बर मार्गावरील वडाळा ते पनवेल आणि गोरेगाव या स्थानकादरम्यान लोकल ट्रेन्स चालवल्या जातील। या गाड्या चालवित असताना भायखळा, परळ, दादर, कुर्ला आणि वडाळा स्टेशनवर ट्रेन रिव्हर्सलसाठी प्लॅटफॉर्मची संख्या सीमित असल्याने लोकल ट्रेन्स या कमी फ्रिक्वेन्सीनी चालवल्या जातील। यामुळे सर्व प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी स्टेशनवर अनावश्यक गर्दी करू नये। प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक अफेक्टेड एरियामध्ये अतिरिक्त बसेस सोडण्यासाठी संबंधित महानगरपालिकांना विनंती करण्यात आली आहे। ट्रॅफिक कंजेशन कमी करण्यासाठी मध्य रेल्वे 18 मेल एक्सप्रेसच्या जोड्या रद्द करत आहे। याशिवाय 68 मेल एक्सप्रेस ट्रेन्स या दादर, पनवेल, पुणे
आणि नाशिक स्थानकात शॉर्ट ओरिजिनेट किंवा शॉर्ट टर्मिनेट केले आहेत. ट्रेनचे कॅन्सलेशन, शॉर्ट टर्मिनेशन किंवा शॉर्ट ओरिजिनेशन इत्यादी संदर्भात संपूर्ण माहिती ही सेंट्रल रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट cr.indianrailways.gov.in वर तसेच सेंट्रल रेल्वेच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुख्य स्थानकात अतिरिक्त तिकट काउंटर्स उघडण्यात येतील, तसेच हेल्प डेस्कही लावण्यात येतील. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी ब्लॉकच्या काळामध्ये रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला प्रवास सुरू करण्याअगोदर जरूर एकदा आपल्या ट्रेनची स्थिती व ट्रेनचं स्टेटस चेक करूनच प्रवास करावा. धन्यवाद. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रकाश अनंत, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.